मित्रांनो नमस्कार, स्वागत है आपल्या सर्वांचं एका महत्त्वाच्या व्हिडिओ मध्ये। शिक्षक भरतीशी संबंधित प्रत्येक महत्त्वाचा अपडेट वेळेवर जाणून घेण्यासाठी चॅनलला जर अद्यापही सबस्क्राइब केलेले नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। शिक्षक भरतीची एक महत्त्वाची जाहिरात आपण प्रस्तुत व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। यामध्ये पहिलं पद आहे प्रिन्सिपॉलचं, ज्यासाठी शैक्षणिक पात्रता BA BEd जर आपलं झालेलं असेल किंवा MA BEd जर झालेलं असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो। इंग्रजी माध्यम प्राथमिक अनुदानित शाळा कोल्हापूरची शाळा है, पदसंख्या 1 आहे आणि विना अनुदानितचं हे पद आहे। त्यानंतर दुसरं पद आहे शिक्षण सेवक, BA BEd जर असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो। आणि आपलं ग्रॅज्युएशन इंग्रजी, इतिहास, मराठी, भूगोल किंवा हिंदीमध्ये झालेलं असेल तर आपण या ठिकाणी अर्ज करू शकतो। पदसंख्या 3 आहेत, यामधील 2 अनुदानित आहेत आणि 1 विना अनुदानित आहे। त्यानंतर विज्ञान व गणित विषयांची 3 पदे भरली जाणार आहेत, यामधील 2 अनुदानितचे आहेत तर 1 पद विनाअनुदानितचं आहे। उमेदवार जर BSc BEd असेल तर या ठिकाणी अर्ज करू शकतात। त्यानंतर HSc DEd यांच्यासाठी सुद्धा 3 पदे आहेत, 2 पदे अनुदानितची तर 1 पद विनाअनुदानितचं आहे। सोबतच HSC आणि ATD जर झालेलं असेल तर उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतो। एकूण 2 पदे आहेत आणि दोन्ही पदे अनुदानितचे आहेत। त्यानंतर लिपिक संवर्गासाठी सुद्धा या ठिकाणी 2 पदे आहेत, 1 पद यामधील अनुदानितचं असून 1 पद विना अनुदानितचं आहे। जो उमेदवार मॉन्टेसरी ट्रेंट आहे यांच्यासाठी सुद्धा 3 पदे आहेत आणि इंग्रजी माध्यम प्री प्रायमरीसाठी ही पदे भरली जाणार आहेत। शिपायाची सुद्धा 3 पदे भरली जाणार आहेत। 9वी पास असणे या ठिकाणी गरजेचं आहे। यामधील 2 पदे अनुदानितची असून 1 पद विना अनुदानितचं आहे। काय आहेत त्यांच्या नियम व अटी घेऊया जाणून। अर्ज स्वहस्ताक्षरात लिहून प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीसह दिनांक 3/6/2021 रोजी सायंकाळी 5 वाजता पूर्वीवरील पत्त्यावर पाठवावेत। लॉकडाऊनच्या कारणास्तव असे अशक्य असल्यास KCC KOPMS@yahoo.com या ईमेलवर पाठवावेत व लॉकडाऊन संपल्यानंतर व पोस्ट चालू झाल्यानंतर सदर अर्ज त्वरित पोस्टाने पाठवावेत। वरील पदसंख्येत अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाच्या कारणास्तव बदल होण्याची शक्यता असून सदरच्या नेमणुका माननीय शिक्षणाधिकारी यांच्या मंजुरीनेच निश्चित होणार आहेत। तर कोल्हापूर चर्च काउन्सिल कोल्हापूर या ठिकाणच्या जाहिराती आहेत। कोल्हापूर चर्च काउन्सिल हाऊस EP स्कूल कंपाऊंड नागाळा पार्क कमानीसमोर कोल्हापूर। आमच्या संस्थेच्या कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत। तसेच कोल्हापूरमध्ये इंग्रजी माध्यमाची विनाअनुदानित प्राथमिक शाळा आहे। या सर्व शाळांमध्ये सन 2021 ते 2022 या शैक्षणिक वर्षामध्ये खालील जागा भराव्या लागण्याची शक्यता आहे। सध्या कोरोनाच्या महामारीमुळे याबाबतचे शैक्षणिक धोरण अद्याप स्पष्ट नाही, तथापि पूर्वतयारी म्हणून आम्ही खालील पदांसाठी शिक्षण सेवक इत्यादी पदांसाठी अर्ज मागवित आहोत।